भटकंती, भटकंती म्हणजे प्रवास आणि प्रवास म्हणजे परिवर्तन। या नव्या प्रवासात आपले स्वागत। आपण सर्वांना जपतो तो निसर्ग, जल, वारा, जमीन, अग्नी, आकाश। आपण जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत याचे नियंत्रण आपणावर असते आणि मृत्यू झाल्यावर त्याला नष्ट करायचे काम सुद्धा तेच करतात। आनंद माणसाचा जन्मसिद्ध हक्कच आणि सण त्याचे माध्यम। कोळी जे कोणत्याही जलकिनाऱ्यावर मासेमारी करतात, जल जीवन आणि जल अन्नही देतो। नारळी पौर्णिमा हा सण समुद्राला म्हणजे पाण्याला शांत करतो अशी प्राचीन काळापासूनची दंतकथा आहे। श्रावणात पावसाचा जोर कमी होतो आणि खवळलेला समुद्र शांत होतो आणि हेच कोळी लोक पुन्हा मासेमारीला तयार होतात। आनंद आणि उत्साह या दोघांचा संगम म्हणजेच नारळी पौर्णिमेचा सण। पुरुष व महिला वेगवेगळे आभूषणे घालून, पारंपरिक पेहराव करून, रंगरंगोटी केलेल्या होड्यांची पूजा करून सोन्याचा नारळ समुद्राला अर्पण करतात। घराघरात गोड नारळी भात व पुरणपोळीचे भोजन तयार होत असते। सर्व कोळी लोक आपापल्या सागरी किनाऱ्यावर जलदेवतेची पूजा मनोभावे करतात। यावर्षी दिनांक 22 ऑगस्टला या सणाचे आयोजन अलिबागकरांनी अगदी वेगळ्या पण पारंपरिक पद्धतीने करताना दिसले। त्याचा आनंद व उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अगदी ओसांडून वाहत होता। आपणही श्रीफळ समुद्राला वाहला असेलच आणि गोड नारळी भात आणि नारळी पोळीचा आस्वाद घेतला असणारच। पुन्हा भेटू भटकंतीच्या नव्या प्रवासात। मग येताय ना? हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकन दाबायला विसरू नका।